नमस्कार माझ्या बालमित्रांनो साईराम मित्रांनो आपण बागेमध्ये फिरायला जातो तेव्हा निरनिराळ्या रंगाची निरनिराळ्या आकाराची आपण फुले पाहतो आणि फुले बघितली की आपलं मन कसं प्रफुल्लित होतं ना तसंच आज आपण काही फुलांची चित्रे पाहणार आहोत आणि फुलांची माहिती पण घेणार आहोत तर पहा बरं काही चित्रे पाहूया आधी आपण बच्चो आज हम कुछ फूलों के पिक्चर्स देखेंगे और उनकी थोड़ी थोडीशी इन्फॉर्मेशन भी ले लेंगे। आज आपण फुले नावाची कविताही शिकणार आहोत आणि थोडासा त्याचा अभ्यासही करणार आहोत पहिलं चित्र पहा आहे गुलाब आता है। गुलाब हा सगळ्या फुलांचा राजा आहे गुलाब बऱ्याच रंगांमध्ये आपल्याला मिळतो आणि पंडित जवाहरलाल नेहरू नेहमी आपल्या कोटावर गुलाबाचे फूल लावत असत गुलाबाचे फायदेसुद्धा खूप आहेत गुलकंद गुलाब पाणी हे गुलाबापासूनच बनवलेलं असतं आता हे फूल आहे मोगरा पांढरा शुभ्र रंगामध्ये मोगऱ्याचं फूल असतं अतिशय सुगंधी असं हे फूल आहे आणि कुठे कार्यक्रमाला जायला वगैरे जेव्हा स्त्रिया बाहेर जातात तेव्हा ग ग मोगऱ्याच्या फुलांचे गजरे त्या माळत असतात आता हे पहा बरं ब्रह्मकमळ हे नेहमी रात्री उगवतं आणि पांढरशुभ्र रंगाचं हे ब्रह्मकमळ आपण इथे पाहत आहोत आता पुढील चित्र पहा बरं हे सोनटक्का अतिशय नाजूक फूल आहे पांढऱ्याशुभ्र रंगामध्ये हे फूल असतं आणि अतिशय सुगंधी असं हे फूल आहे कृष्णकमळ साधारण जांभळ्या निळ्या रंगामध्ये हे फूल असतं याला काय म्हणायचं कृष्णकमळ हे आहे झेंडू इंग्रजीत आपण याला मेरीगोल्ड म्हणतो सणासुदीच्या दिवशी दसरा दिवाळीला आपण दाराला तोरण लावतो ते झेंडूच्या फुलांचंच आणि झेंडूच्या फुलांपासून छान छान रांगोळ्यासुद्धा स्त्रिया बनवतात ही सदा अतिशय छोटंसं नाजूक अस फूल असतं आणि कायम असं फुलल्यानंतर ते छान दिसतं याचे पण खूप सारे उपयोग आहेत तसंच वेगवेगळ्या रंगामध्ये सुद्धा हे फूल आपल्याला मिळते हे छोटस एक नाजूक फूल आहे याचं नाव आहे बकुळ बकुळाच्या फुलांचा वास अतिशय सुगंधी असतो हे फूल वाढलं तरीसुद्धा त्याचा सुगंध तसाच राहिलेला असतो बकुळाच्या फुलांचे गजरे करून घालतात शेवंती शेवंती हे फूल खूपच छान असं वेगवेगळ्या रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जसं पांढरा पिवळा निळा अशा विविध रंगांमध्ये शेवंतीची फुले असतात बरेचसे लोक आपल्या घरामध्ये सुद्धा शेवंतीची रोपं लावतात हा आहे सोनचाफा सोनचाफ्याचं चा फूल खूप सुगंधी आणि छान असतं सोनेरी रंगामध्ये सोनेरी पिवळा असा रंगाचा हा सोनचाफा खूप सुगंधी असतो जास्वंद जास्वंदाचं फूल हे आपण आत्ता पाहतोय हे लाल रंगाचं आहे बऱ्याच ठिकाणी आपल्याला पिवळा किंवा पांढऱ्या रंगामध्येही हे फूल दिसतं तसंच हे जसं पाच पाकळ्यांचं फूल आहे तसं अनेक पाकळ्यांमध्ये सुद्धा जास्वंदीचं फूल आपल्याला मिळते आणि तुम्हाला तर माहिती आहेच गणपती बाप्पाला जास्वंदीचं फूल वाहतात आता पुढचं चित्र पाहूया बरं हे तर कमळ कमळ म्हणजे आपलं राष्ट्रीय फूल आहे आणि कमळामध्ये वेगळे वेगळेसुद्धा रंग असतात बरं का निळा पांढरा गुलाबी खूप सारे रंग असतात आता पुढचं चित्र पहा निशिगंध निशिगंधाचं फूल हे पण सुगंधी फूल आहे पांढऱ्या रंगामध्ये असतं आणि ज्या वेळेला पॉट किंवा बुके तयार केलेला असतो म्हणजे पुष्पगुच्छ जेव्हा केलेला असतो त्यामध्ये निशिगंधाची फुले वापरली जातात तसंच देवाला आपण जे हार बनवतो त्यामध्ये सुद्धा निशिगंधाच्या फुलांचा वापर केला जातो आता हे वेगवेगळ्या रंगामध्ये असलेलं हे फूल आहे लिली लिलीचे फुलांचे रंग पहा बरं कितीतरी वेगवेगळ्या रंगामध्ये आपल्याला हे फूल मिळते हे आहे अबोली अबोलीचं फूल खूपच नाजूक आणि अगदी छोटसं असतं आणि ह्याचासुद्धा गजरा करून घालतात या फुलाला तसा विशेष असा, असा वास नसतो पण रंग खूपच मोहक असतो हे आहे सूर्यफूल सूर्यफूल जसं सूर्याकडे पाहतं असं नेहमी या फुलाची माहिती आहे सूर्यफुलाचा फायदा म्हणजे त्यापासून तेल तयार करतात जे आपण वापरू शकतो आता मित्रांनो आत्ता आपण खूप सारी फुले बघितली त्यांची थोडी थोडी माहिती घेतली तसेच आज आपण फुले या कवितेची उजळणीसुद्धा करणार आहोत आपण याआधी फुले ही कविता शिकलेली होती आज आपण परत शिकून त्याची उजळणी करूया आता आधी आपण कविता म्हणायची आहे माझे नाव गुलाब मी फुलांचा राजा सगळ्या जगात मान आहे माझा माझे नाव गुलाब मी फुलांचा राजा सगळ्या जगात मान आहे माझा आता गुलाबाचं फूल जे आहे ते सगळ्या फुलांचा तो राजा आहे आणि राजा म्हणून त्याला सगळ्या जगामध्ये त्याला मान दिलेला आहे अभी हम जो कविता सीख रहे है, उसमें हम कुछ फूलों की लेने वाले हैं ये है रोज मतलब गुलाब का फूल है ये सभी फूलों का राजा है इसलिए पूरे वर्ल्ड में उसका मान पहला नंबर पे है माझे नाव मोगरा रंगाने पांडरा, मोगऱ्याच्या फुलांचा माळतात गजरा माझे नाव मोगरा रंगाने पांडरा, मोगऱ्याच्या फुलांचा माळतात गजरा आता हे जे फूल आहे ना हे पांढऱ्या शुभ्र रंगाचे आहे आणि ह्याला आहे नाव मोगरा आणि या मोगऱ्याच्या फुलांचं गजरा करतात ज्या वेळेला कुठे सणासुदीला किंवा कार्यक्रमासाठी स्त्रिया बाहेर जातात तेव्हा त्या मोगऱ्याच्या फुलांचे गजरे करून घालतात ये जो फ्लॉवर है इसका नाम है मोगरा और इसका कलर वाइट है सफेद और उसके गजरा बन बना के औरतें पहनती है झकपक झेंडू मी सोनेरी पिवळा दसऱ्याच्या दिवशी झेंडूचा माळा झकपक झेंडू मी सोनेरी पिवळा दसऱ्याच्या दिवशी झेंडूचा माळा आता इथे झेंडूची फुलं आपण पाहतो आहोत या झेंडूचा उपयोग काय आहे तर दसरा दिवाळी असे काही सणवार असतात तेव्हा या झेंडूच्या फुलांच्या माळा बनवल्या जातात आणि दाराला त्याचं तोरण करून लावतात आणि याचा रंग कोणता आहे तर सोनेरी पिवळा असा हा झेंडू आहे ये जो फ्लॉवर हैं इसका नाम है झेंडू मेरी गोल्ड इंग्लिश में उसे क्या बोलते हैं मेरी गोल्ड और इसका कलर जो है ये पीला है सुनहरा पीला कलर है इसका और जब कोई त्यौहार होता है तब इसकी माला बना के लगाते हैं मी अपली सोनूली नाव माझे जुई मंद माझा वास जाई माझी ताई मी आपली सोनुली नाव माझे जुई मंद वास माझा जाई माझी ताई आता हे जे छोटंसं आणि नाजूक फूल आहे ना त्याचं नाव आहे जुई सोनुली म्हणजे अगदी छोट लहान मी आपली सोनुली म्हणजे छोटीशी आणि नाव माझे जुई त्याचं नाव काय आहे तर जुई मंद वास माझा जाई माझी ताई हिची मोठी बहीण म्हणजे तिला काय म्हणतात जाई आणि वास एकदम छान असा मंद असा वास याला असतो ये जो फ्लॉवर देख रहे हो इसका नाम है जुई ये एकदम छोटी सी और नाजुक ऐसी फ्लॉवर है जिसका सुगंध बहुत ही अच्छा है और इसकी बडी बहन को क्या हैं जाई जाई नाम का भी एक फ्लावर है तर मित्रांनो आज आपण फुले या कवितेची उजळणी केली आत्ता आपण ती कविता म्हणलेली आहे आता ह्यामध्ये जे काही अवघड शब्द आहेत ते आधी आपण पाहूया गुलाब रोज गुलाब रोज जगत इन द वर्ल्ड जगत इन द वर्ल्ड पांढरा वाइट पांढरा वाइट झेंडू मैरीगोल्ड झेंडू मेरीगोल्ड दिवशी ऑन द डे दिवशी ऑन द डे सोनेरी गोल्डन सोनेरी गोल्डन माळा गार्स माळा गारलँड्स मंद माइल्ड मंद माइल्ड वास स्मेल किंवा फ्रेगरन्स वास स्मेल किंवा फ्रेगरन्स असं म्हणतात तर मित्रांनो आज आपण ही जी कविता शिकली फुले नावाची या कवितेचा आपण अर्थ शिकलो तसंच त्याचे शब्दार्थ शिकलेले आहेत या कवितेचे प्रश्नोत्तरं आधीच आपण मिळालेली आहेत तुम्हाला तसेच याचे काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स आणि नोट्स तुम्हाला पी डी एफमार्फत मिळतील आणि ते क्वेश्चन आन्सर्स तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहू शकता तसंच ही कविता वहीमध्ये तुम्ही एकदा लिहिण्याची प्रॅक्टिस करा याचे शब्दार्थ लिहिण्याचा प्रयत्न करा आणि कविता पाठ करा म्हणजे तुमचं पाठांतर पण वाढेल आणि कवितेमध्ये जे एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा चूक की बरोबर किंवा फिलिंग द ब्लँक्स हे जे प्र प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तुम्ही वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा तर ही कविता आज आपण जी पाहिली त्याची आज उजळणी आपण केलेली आहे तर तुम्ही पण या कवितेची परत एकदा उजळणी करा आवडली नाही कविता तुम्हाला धन्यवाद साईराम